या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरतीसाठी 2 सप्टेंबर 2021 रोजी 561 खासगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदांसाठी मुलाखतीसह पर्यायांतर्गत 3902 पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती। प्रमाणपत्र अद्ययावत केल्यानंतर उमेदवारांकडून उपलब्ध रोस्टर व विषय विचारात घेऊन त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे। 196 व्यवस्थापनाच्या सुमारे 769 रिक्त पदांसाठी 1010 या मर्यादित उमेदवार उपलब्ध करून दिले जातील। मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी 39 गुण असतील। उमेदवारांची अंतिम निवड 30 गुणांच्या आधारे आरक्षण व विषय विचारात घेऊन केली जाणार आहे। राज्यातील शिक्षक पदांची भरती प्रक्रियेची कार्यवाही पवित्र प्रणालीमार्फत सुरू करण्यात आली आहे। सद्यस्थितीत 196 व्यवस्थापनातील सुमारे 769 पदांसाठी SC/BC आरक्षणाच्या जागा EWS खुल्या प्रवर्गात रूपांतरित करून पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी 17 जुलैपर्यंत आपलं प्रमाणपत्र अद्ययावत करावं असं शिक्षण उपसंचालक डॉ. श्रीराम पांझाडे यांनी कळवलंय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।